आमच्या प्रत्येक न्यूजच्या अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा. अमरावती येथील उघड्यावर झोपणाऱ्या लोकांना ब्लँकेट वाटप. अमरावती शहरात चौकाचौकात उघड्यावर झोपणाऱ्या लोकांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ब्लँकेट वितरित करण्यात आले. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, 26 नोव्हेंबर संविधान दिन, 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून अमरावतीमधील उघड्यावर झोपणाऱ्या लोकांना ब्लँकेट वाटण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला सर्व जिल्ह्यामधील उत्साही मंडळी यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आणि या सामाजिक उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून आपापल्या परीने स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात रोख रक्कम देऊन मदत केली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा समाधी मंदिरामध्ये अभिवादन करून सुरू करण्यात आली व त्यानंतर अमरावतीमधील पंचवटी चौक, कलेक्टर ऑफिस, शिवटेकडी, बस स्टँड, जस्तम चौक, राजकमल चौक, राजापेठ, नवाते, साईनगर, महात्मा फुले चौक, शेगाव नाका व इरविन चौक या सर्व भागात ब्लँकेट वाटण्यात आले. यामध्ये सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यामध्ये मदत स्वीकारण्यासाठी गणेशराव मानकर, पवन हिंगणे, प्रीतम लांडे, मयूर चरपे, मंगेश ढगे, श्री ठाकरे, सुजित कथिलकर, अक्षय यावले, रोशन बँडबुचे, शुभम खटाळे या सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले. तसेच ऑनलाईन पैसे स्वीकारण्यासाठी शुभम खटाळे व प्रीतम लांडे यांनी जबाबदारी पार पाडली. शाकिर सौदागर, SCN न्यूज, अमरावती. आमच्या प्रत्येक न्यूजच्या अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा.